नमस्कार, माझं नाव सौ तृप्ती कमलेश बांदेकर. मी डिचोली गोवा इथे राहते आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझा लेख. म्हणे माझा लेख मला, म्हणे माझा लेख मला, अशी कशी ग तू आई किती राहाशी गबाळी, खोचलेला तो गाऊन घामाच्या त्या धाराबाळी. बघतेस ज्या मालिका, बघतेस ज्या मालिका, त्यात बघत या सुंदऱ्या, बघतेस ज्या मालिका, त्यात बघत या सुंदऱ्या, अशा भासतात जणू आल्या स्वर्गीच्या अप्सरा. तूही राहा ना ग तशी, तूही राहा ना ग तशी, जरा नटून थटून सोड केसांचा बुचडा, खोचलेला तो गाऊन नेस सुंदर अशी साडी, नेस सुंदर अशी साडी, पदर घे हातावर, कर थोडा नट्टापट्टा, घेना जरा मनावर. मग मीही घेतली हो आज्ञा पडत त्या फळाची, मग मीही घेतली हो आज्ञा पडत त्या फळाची, झाली नटून तयार लगी दुसऱ्याच दिशी. ठेवणीतली ती साडी, थोडा मेकअप तोंडाला, उत्सुक मीही होते थोडी गंमत कराया. हाक मारली लेकाला, झाले म्हटले तयार, पण काय करावे नाश्त्याला, कर तुझं बा विचार. गेले असं ते रे बाळा मीही अशी ओट्यापाशी, पण मेकअपचे काय पुन्हा साडी बघ कशी. दुपारच्या जेवणाचा बेत टाक ठरवून परशी कपडे नि भांडी बाबा टाक आवरून. दिसभर थकल हो माझं पोर त्या कामान, नाही लक्ष आरशात अंग भिजल घामान. जीव राहावेल कसा आई की हो लेकराची, जीव राहावेल कसा आई की हो लेकराची. कवटाळून घेतले दुर्लक्षून त्या घामासी, उमगलेच त्यालाही आई अशी का राहते, दिसभर कामातच किती गढून ती जाते. घर राहावे नेटके, आम्हा मिळावे पौष्टिक, आल्या गेल्याचे करीते किती प्रेमळ कौतुक. म्हणे प्रेमाने पाडस आई करीन मदत, मग काम ही सगळी सरतील पटपट. नको करू नट्टापट्टा पण राहा टापटीप, आज मला ही कळली तुझ्या श्रमांची किंमत. गेले सुखावून बाई लेकाच्या या बोलण्यानं. नको स्वर्गीची अप्सरा हवा आईचाच मान. धन्यवाद.